काय सांगाल तुम्ही, तुमची प्रचार रॅली कशी आहे आणि आता तुमच्या बरोबर कसे कार्यकर्ते काम करताय? गेल्या 3 तारखेपासून आम्ही यशवंतराव महाराजांच्या चरणावर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जो पक्ष चालते त्याचं नेतृत्व करून या मतदारसंघामध्ये उमेदवारी त्यांनी मला दिली, त्यावर विश्वास टाकला आणि 3 तारखेला प्रचाराचा शुभारंभ केला. जवळपास आज 70% गाव आमचे ग्रामीण भाग पूर्ण झाले. 152 गाव आहे, 3 शहर आहे, 72 वार्ड आहे. शहर बाकी राहिले, पण ते प्रचाराच्या राहिलेल्या दिवसामध्ये आपण पूर्ण ते करणार आहोत. अतिशय चांगलं एकदम व्यापक प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा आहे. कारण मी गेल्या 5 वार्षिकमध्ये प्रचंड काम या मतदारसंघामध्ये केलं, खूप सारा निधी या मतदारसंघामध्ये आणला, त्याच्यामुळे जनतेचा मोठा पाठिंबा मिळत. नाही, अमित शहांनी म्हटलं लोकांनी मतदान केलं असं होत नाही. या मतदारसंघातले मतं कोणी गृहित धरू नये, याच्यापूर्वी सुद्धा 1,51,000 के पार असे गृहित धरले होते, परंतु लोकांनी त्यांचा भोऱ्या वाजवला. असं कोणीही मतदारांना गृहित धरू शकत नाही. पक्षांनी ज्या इलेक्टिव्ह मेरिट पाहिला, इलेक्टिव्ह मेरिट देवेंद्र गुहारामध्ये दिला तर अजित पवारांनी मला उमेदवारी दिली. पक्षांना वाटलं की भारतीय जनता पार्टीनं वाटलं का त्यांच्या उमेदवारामध्ये इलेक्टिव्ह मेरिट, म्हणून त्यांना उमेदवारी दिली. आपलं नशीब आपण आजमावं लागणार आहे. ज्याच्या क्षमता आहे, लोकांचा विश्वास ज्याच्यावर आहे, तो निवडून येणार ना. अमित शहांनी म्हटलं म्हणून लोक निवडून दिले असं काही होणार नाही. त्यांच्याकडे कुठले मुद्दे खालचे आहे, मग खालचे मुद्देच नाही आणि खालचे मुद्द्याचा प्रश्न निकालात काढू शकत नाही. वरचे धर्म, जात, पंत, पक्ष यानं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं, पवारांनी असं केलं, तसं केलं, हे एवढंच फक्त लावालावीचं काम ते करू शकते. त्याच्या व्यतिरिक्त खालच्या स्थानिक मुद्द्यावर ते त्यांनी ना काम केलं ना करू शकत. कारण खालचे जे स्थानिक प्रश्न आहे, आरोग्याचा असेल, सिंचनाचा असेल, त्यानंतर शेतीचा प्रश्न असेल, संत्र्याचा प्रश्न असेल, कपाशीचा असेल किंवा शिक्षणाचा असेल, या अनेक मुद्दे मी विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर 2.5 वर्ष महाविकास आघाडी नंतर आदरणीय अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली माहितीचं सरकारमध्ये मी अजितांसोबत असल्यामुळं मी त्या प्रश्नावर मार्ग काढलेला आहे. एक सुद्धा प्रश्न या मतदारसंघामध्ये 3 चौपन्नच्या व्यतिरिक्त, 10 कोटीच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न त्यांनी निकालात काढला नाही. 5 वर्षामध्ये 75 वर्षाची उपलब्धी या मतदारसंघामध्ये काढू आपण करून दाखवलेली आहे. त्याच्यामुळं अमित शहाने 10 अमित शहा जरी आले तरी सुद्धा आपण जे इथं काम केलेलं आहे या कामावर कोणी बोट ठेवू शकणार नाही. मी तारांकी जवळपास 45 प्रश्न, लक्षवेधी 7 पेक्षा जास्त आणि औचित्याचे मुद्दे तर वेळेवर अनेक मुद्दे मांडलेले आहे. सभागृहातलं जसं जसं कामकाज चालते, ज्या ज्या संदर्भातलं कामकाज चालते, 300 293 वर सुद्धा बऱ्याच वेळा मी चर्चेत सहभागी झालो. राज्यपालाच्या अभिभाषणावर सुद्धा बऱ्याच वेळा मी सहभागी झालो. ज्या ज्यावेळेस सभागृहात विदर्भाचा विषय येते किंवा विदर्भाच्या दृष्टिकोनातून हिताचे निर्णय ज्यावेळेस सभागृहामध्ये मांडले जाते, त्यावेळेस मी चर्चेमध्ये सहभागी होतो. मी प्रचंड आशावादी माणूस आहे. या मतदारसंघात कधी नव्हे तेवढा विकास काम या मतदारसंघात आपण करून दाखवले. देवेंद्र भुयारांचं वय आमदार झाला तेवढं 31 वर्ष होतो. मायाकडनं अपेक्षा नव्हत्याच लोकांना, पुढारी मला हवेवर उडवत होते, परंतु या मतदारसंघातल्या लोकांनी जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थकही लागला पाहिजे. म्हणून मी कुठेही आडवे तिडवे कामं मी केले नाही, कुठल्या भानगडीत मी पडलो नाही. ट्रॅक माझ्या सरळ ठेवला विकास कामाचा. जात, पंत, धर्म, पक्ष याच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघातले सर्वसामान्य जनता विकासाला जास्त महत्त्व देते. सेकंड टर्ममध्ये विकास कामावर मी निवडणुकीत समोर गेलेला. मी मतदान मागताना लोकांना सरळ सांगतो का, जातीच्या नावावर, धर्माच्या आणि पंथाच्या नावावर जर तुम्हाला मतदान करत असेल, मला हात जोडून विनंती आहे, ते मला मतदान करू नका. मला मतदान जर करत असेल तर विकास कामं पाहून या मतदारसंघात केलेली उपलब्धी आज नाही, या आजपासून 10 पिढ्यांसाठी जे काही आपण व्यवस्था उभी केलेली आहे त्याचा विचार करून, सारासार विचार करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही नव्यानं दुसऱ्यांदा संधी तुम्ही द्या. कारण गेल्या 5 वार्षिकमध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये आणि 1 वर्ष गुवाहाटीच्या स्थगितीमध्ये गेल्यामुळं 2 वर्ष मला कामकाज करायला भेटलं. भविष्यातलं जर आणखी 5 वर्ष मला मिळाले, या हा मतदारसंघ विदर्भाच्या पटलावर एक वेगळी ओळख निर्माण करणारा, जशी महाराष्ट्रात 12 मतदारसंघ आहे तसा विदर्भामध्ये, मी अवास्तव बोलणार नाही, परंतु विदर्भामध्ये वरुण मोर्चा मतदारसंघ नाव लौकिक प्राप्त करेल एवढं मात्र मी निमित्तानं सांगू शकतो. त्यांना इलेक्टिव्ह मेरिट जे आहे जे दोन्ही पक्षामध्ये दिसलं, भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये जवळपास 15,000 सीट इथं मिळालं, त्यांना वाटलं का आपला गेम जमू शकते, परत विधानसभेला आपला कॅन्डिडेट निवडून येऊ शकते, म्हणून त्यांना तो आग्रह धरला आणि उमेदवारी त्यांनी दिली. आणि इथे सेकंड नंबर जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यवस्था स्थापना आपण केली, गावागावात तरुण मंडळी उभी केली, महिला मंडळी उभी केली, चांगलं कॅडर उभं केलं आणि मग जे त्यांनी सर्वे जो केला त्या सर्वेमध्ये सारासार विचार करून आपलं नाव समोर आल्यानंतर पहिली उमेदवारी त्यांनी आपल्याला दिली. नंतर त्यांना वाटलं का आमचाही माणूस इथे येऊ शकते, म्हणून मैत्रीपूर्ण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
सर्वे जो केला त्या सर्वे मध्ये विद्यमान सध्या जे कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीचे हे कुठेच नव्हते. भारतीय जनता पार्टींना 25% आणि देवेंद्र भोयरांना 25% या सर्वेमध्ये आम्ही आलो होतो, समान होतो, आणि म्हणून त्यांनी उमेदवारी आपल्याला द्यायचं ठरवलं होतं. फसणाऱ्याचं काही कुठलं कारण नाही. सगळ्या विकासाच्या बद्दल आम्ही समोर आहो, आम्ही तरुण आहो, सगळ्यांना घेऊन चाललो, सगळ्या वर्गांना घेऊन चाललो, सगळ्या घटकांना घेऊन चाललो. नाराजीचं कुठलं कारण नाही. सर्वेमध्ये आम्ही अव्वल होतो, सारख्या प्रमाणात होतो.